नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वृत्तपत्र हे जे वृत्तपत्र आहे त्यांचे संपादक कोण सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत आणि हा जो व्हिडिओ आहे क्वेश्चन आन्सर स्वरूपात होणार आहे त्यामुळे काय होणार तुमचं जे आहे प्रॅक्टिस सुद्धा होऊन जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण वीस प्रश्न बघणार आहोत तुम्हाला वीस पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे आले ते सुद्धा मला कमेंट करून कळवा जेणेकरून मला सुद्धा माहीत पडेल की तुम्ही वीस पैकी किती प्रश्न सॉल्व करू शकला आहेत ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब बटनच्या साईडनी जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल हे जे वृत्तपत्र आहे याच्यामध्ये वृत्तपत्र सुद्धा आहे साप्ताहिक आहे आणि मासिक सुद्धा आहे तर हे जे आहे तीन साप्ताहिक मासिक आणि वृत्तपत्र हे खूप महत्वाचे एक्झामच्या दृष्टीने कारण की कोणकोणते समाजसुधारकांचे कोणते वृत्तपत्र होतं त्या वृत्तपत्राचं नाव त्या समाजसुधारकांचं नाव ही सगळी आपल्याला माहिती असायला हवी कारण की महत्वाचं आहे आपल्याला प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये वृत्तपत्रांवर किंवा साप्ताहिक किंवा मासिकांवर आपल्याला प्रश्न विचारला जातो ठीक आहे त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे अत्यंत महत्वाचा होणार आहे तुमच्यासाठी याची जी पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या पी डी एफची लिंक तुम्हाला मिळेल तिथून तुम्ही ही जी आहे डाउनलोड करून व्यवस्थित अभ्यासू शकता हा जो व्हिडिओ आहे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा होऊन जाणार आहे तर पहिला प्रश्न बघा तर इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे संपादक कोण होते बघा इंडियन ओपिनियन तर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर बघा आपलं उत्तर काय आणणार आहे तर महात्मा गांधीजी हे जे आहे इंडियन ओपिनियन या वृत्तपत्रांचे संपादक होते ठीक आहे लक्षात ठेवा महात्मा गांधीजी ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे द इंडियन स्पेक्टॅटर बघा द इंडियन स्पेक्टॅटर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते द इंडियन स्पेक्टॅटर या व वृत्तपत्राचे संपादक कोण होते तर आपलं उत्तर काय येणार आहे इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे तर याच्यापैकी आपलं उत्तर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर चार बेहरामजी मलबारी हे जे आहे द इंडियन स्पेक्टॅटर या वृत्तपत्राचे संपादक होते ठीक आहे लक्षात असू द्या महत्वाचं आहे नंतर बघा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तर बघा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न इथे काय विचारलेला आहे की पंजाबी पीपल्स बघा पंजाबी पीपल्स या वृत्तपत्राचे संपादक कोण होते पंजाबी पीपल्स या वृत्तपत्राचे संपादक कोण होते किंवा आहेत तर बघा आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर तीन लाला लजपत राय बघा लाला लजपत राय हे जे आहे पंजाबी पीपल्स या वृत्तपत्राचे संपादक होते लक्षातच द्या महत्वाचं आहे नंतरचा प्रश्न बघा चौथ्या क्रमांकाचा तर ते आहे दिग्दर्शन बघा महत्वाचं आहे हे जे आहे ना दिग्दर्शन तर या मासिकाचे संपादक कोण आहेत दिग्दर्शन या मासिकाचे संपादक कोण आहेत तर आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेला आहे आणि यापैकी आपलं उत्तर कोणाला कोणतं आहे तर ते आहे बाळशास्त्री दा जांभेकर बघा बाळशास्त्री जांभेकर हे जे आहे दिग्दर्शन या मासिकाचे संपादक आहेत ठीक आहे लक्षात खूप आहे नंतर बघा पाचव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे द इंडियन सोशिओलॉजिस्ट बघा द इंडियन सोशिओलॉजिस्ट तर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते असा हा प्रश्न आहे द इंडियन सोशिओलॉजिस्ट या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत तर त्यांचं नाव आहे श्यामजी कृष्ण वर्मा श्यामजी कृष्ण वर्मा हे जे आहे द इंडियन सोशिओलॉजिस्ट या वृत्तपत्राचे संपादक आहेत ठीक आहे लक्षात ठेवा इथे चार ऑप्शन दिलेले आहे आणि आपल्याला चारपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे नंतरचं मासिक बघा तर बघा तो प्रश्न आहे वंदे मातरम या मासिकाचे संपादक कोण आहेत मासिकाचं नाव काय का तर वंदे मातरम तर वंदे मातरम या मासिकाचे संपादक कोण आहेत तर इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत व्यवस्थित ऑप्शन वाचा आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अरविंद घोष बघा अरविंद घोष हे जे आहे ouais, वंदे मातरम या मासिकाचे संपादक आहेत मी रिपीट याच्यासाठी वाचत आहे की तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे म्हणून ठीक आहे नंतर बघा सातव्या क्रमांकाचा प्रश्न तर सातव्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे तर प्रबुद्ध भारत प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे तर यापैकी आपलं उत्तर कोणतं येणार आहे तर यापैकी आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राचे संपादक आहेत ठीक आहे लक्षात असू द्या महत्वच आहे नंतर बघा आठव्या क्रमांकाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि कॉमन आहे हा प्रश्न वारंवार एक्झाममध्ये कॉमन असला तरी विचारला जातो बघा तर हरिजन हरिजन या साप्ताहिकाचे संपादक कोण आहेत हरिजन चे संपादक कोण आहेत तर असा हा प्रश्न आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर महात्मा गांधीजी हे जे आहे हरिजन या साप्ताहिकाचे संपादक आहे ठीक आहे लक्षातच द्या महत्वाचे आहे नंतर बघा नव्या क्रमांकाचा प्रश्न तर नव्या क्रमांकाचा प्रश्न काय विचारलेला आहे तर बघा तो प्रश्न आहे द पीपल द पीपल या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत द पीपल या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत तर इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर चार लाला लजपतराय हे जे आहे द पीपल या वृत्तपत्राचे संपादक आहेत ठीक आहे लक्षातच द्या नंतर बघा दहाव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे दर्पण या साप्ताहिकाचे संपादक कोण आहेत दर्पण या साप्ताहिकाचे संपादक कोण आहे अत्यंत महत्त्वाचं आहे हे वृत्तपत्र म्हणजेच अत्यंत महत्वाचं आहे हे साप्ताहिक तर बघा दर्पण या साप्ताहिकाचे संपादक कोण आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर हे जे आहे दर्पण चे संपादक आहेत ठीक आहे लक्षातच द्या महत्वाचं खूप महत्वाचं आहे नंतर बघा प्रभाकर या साप्ताहिकाचे संपादक कोण आहेत असा हा अकराव्या क्रमांकाचा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे प्रभाकर या साप्ताहिकाचे संपादक कोण आहेत तर आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर तीन भाऊ महाजन भाऊ महाजन हे जे आहे प्रभाकर या साप्ताहिकाचे संपादक आहे प्रभाकर या साप्ताहिकाचे संपादक कोण आहेत तर ते आहे भाऊ महाजन ठीक आहे लक्षात द्या महत्वाचं आहे नंतर बघा बाराव्या क्रमांकाचा प्रश्न तर बाराव्या क्र क्रमांकाचा प्रश्न काय आहे तर तो आहे बघा रिव्हॉल्युशनरी बघा रिव्हॉल्युशनरी या पत्रकाचे संपादक कोण आहेत रिव्हॉल्युशनरी या पत्रकाचे संपादक कोण आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सचिंद्रनाथ सन्याल बघा सचिंद्रनाथ सन्याल हे जे आहे रिव्हॉल्युशनरी या पत्रकाचे संपादक आहेत ठीक आहे लक्षात असू द्या नंतर बघा तेराव्या क्रमांकाचा प्रश्न ठीक आहे तेराव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे इंदू प्रकाश या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत इंदू प्रकाश या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत तर असा हा प्रश्न आहे आणि आपलं उत्तर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर एक रानडे ठीक आहे लक्षात इंदू प्रकाश या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत तर ते आहे रानडे नंतर बघा चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो आहे बघा चौदाव्या क्रमांकाचा अल हिलाल या मासिकाचे संपादक कोण आहेत अल हिलाल अल हिलाल या मासिकाचे संपादक कोण आहेत तर आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर दोन मौलाना आझाद हे जे आहे अल हिलाल या मासिकाचे संपादक आहेत नंतर बघा पंधराव्या क्रमांकाचा प्रश्न तर बघा हितवाद या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत हितवाद या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत तर त्यांचं नाव आहे गोपाळ कृष्ण गोखले गोपाळकृष्ण गोखले हे जे आहे हितवाद या वृत्तपत्राचे संपादक आहे ठीक आहे नंतर बघा सोळाव्या क्रमांकाचा प्रश्न तर बघा तो आहे महाराष्ट्र धर्म या मासिकाचे संपादक कोण आहेत महाराष्ट्र धर्म या मासिकाचे संपादक कोण आहेत तर इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत तर बघा तर आपलं उत्तर काय येणार आहे तर बघा आपलं उत्तर येणार आहे महाराष्ट्र धर्म या मासिकाचे संपादक कोण आहे तर ते आहे आचार्य विनोबा भा भावे आचार्य विनोबा भा भावे हे जे आहे महाराष्ट्र धर्म या मासिकाचे संपादक आहे ठीक आहे नंतर बघा सतराव्या क्रमांकाचा हो प्रश्न अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे तर बघा केसरी वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत केसरी वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत तर आपलं उत्तर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर दोन लोकमान्य टिळक हे जे आहे केसरी या वृत्तपत्राचे संपादक आहेत ठीक आहे लक्षातच द्या नंतरचं वृत्तपत्र बघा तर हे जे आहे पत्रिका आहे तर बघा अठरा क्रमांकाचा प्रश्न तर तत्वबोधिनी पत्रिकाचे संपादक कोण आहे तत्वबोधिनी या पत्रिकेचे संपादक कोण आहे असा हा प्रश्न आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार रवींद्रनाथ टॅगोर हे जे आहे तत्वबोधिनी पत्रिका याचे संपादक आहेत ठीक आहे लक्षातच द्या नंतर बघा एकोणवीसव्या क्रमांकाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा असा हा प्रश्न आहे तर बघा व्हॉइस ऑफ इंडिया व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेला आहे त्याच्यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर बघा व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत तर त्यांचं नाव आहे दादाभाई नवरोजी हे जे आहेत व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राचे संपादक आहे नंतर या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर बघा व्यवस्थित तुम्ही वाचा आणि तुम्हाला कमेंट करून सुद्धा कळवायचं कर आहे की कि तुम्हाला किती माहित होते ठीक आहे नंतर बघा नवजीवन बघा नवजीवन या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत नवजीवन या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे तर महात्मा गांधी महात्मा गांधीजी हे जे आहे नवजीवन या वृत्तपत्राचे संपादक आहे अशा प्रकारे हे जे आहे आपण वीस प्रश्न बघितलेले आहेत अत्यंत महत्वाचे असे प्रश्न आहेत ठीक आहे व्यवस्थित तुम्ही हे जे प्रश्न आहेत व्यवस्थित वाचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा याची जी पी डी एफ आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे त्याचबरोबर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची आणि या पीडीएफची लिंक ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनल जॉईन सुद्धा करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्त्वाचं म्हणजे बेल बटनवर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा आणखी जर कुठल्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओज हवे असलास ते सुद्धा मला कमेंट करून कळवा ते सुद्धा मी व्हिडिओज जे आहेत माझ्या परीने लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू